जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। इयत्ता 12वीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा कांग नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। जामनेर शहरातील इंदिराबाई ललवाणी महाविद्यालयात इयत्ता 12वीमध्ये शिक्षण घेत असणारी पूनम ज्ञानेश्वर बावीसकर असे या विद्यार्थिनीचे नाव होते। सकाळी 7 वाजेच्या सुमारास नदीच्या पुलावरून क्लासला जात असताना अचानक चक्कर येऊन नदी तोल गेल्याने ही घटना घडली असून, गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कांग नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असल्याने तिचा शोध घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने SDRF टीमला पाचारण करण्यात आले। SDRF व स्थानिक प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर जामनेर तालुक्यातील खादगाव गावानजीक मुलीचा मृतदेह आढळून आला असून, मृत विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलाय, तर सदर घटनेची जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मेरे चेचर लगे या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।